हे गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आपण आहे गाडीत, आणि आपण गाडीत आहे म्हणजे काहीतरी नक्की स्पेशल आहे. आणि आपल्यावर आर आहेत स्पेशल मित्र. आणि कोण कोण आहेत तुम्ही बघू शकताय. तो आहे आब्या, आणि ड्रायव्हिंग कण करते बघा आज या आपल्या इंजिनिअरिंग मधला मित्र आहे. आणि मागा आहे वैभव पाटील. आणि आपण चौघच चाललेलो आहे गाडीत आहे म्हणजेच नक्की काहीतरी स्पेशल होत आहे. आणि कुठं चाललोय तर आपण चाललेलो आहे रोड ट्रीपवर. आणि ही रोड ट्रिप खूप खास होणार आहे. 3 दिवसाच्या रोड ट्रिपवर चाललेलो आहे आपण. आणि तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे. सरप्राईझिंग मुवमेंट्स असणार आहेत, खूप काही लोकेशन्स असणार आहेत, खूप इन्फॉर्मेटिव्ह सिरीज असणार आहे. तर ही सिरीज तुम्हाला पूर्णपणे फॉलो करायची आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आपले सगळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता तुम्हाला बघायचे आहेत. तर चला सुरू करूया. गणपती बाप्पा. आणि आपण ट्रॅफिक मध्ये अडकलेलो आहे. आणि खूप ट्रॅफिक असणार आहे मला माहित होतं. आपल्याला काही क्लचवर पाय द्यायचा नव्हता, त्यामुळे आपण दिलेलं आहे आजाला गाडी चालवायला. म्हणलं चालो ट्रॅफिक मध्ये तू चालव भावा, एन्जॉय एन्जॉय. तर मित्रांनो, प्लॅन असा आहे की काहीच प्लॅन नाही. ओके, आता आपण पुण्यातनं बाहेर पडलेलो आहे. आपण नाशिक हायवे लागलेला आहे. आता बघूया, आब्या म्हणत आहे मला भूक लागल्या. ठीक आहे, आता सकाळी चहा बिस्किट खाल्ला होता, त्याला आणि भूक लागली. आता काहीतरी बघूया, कुठेतरी हायवेला आपण ढाब्यावर वगैरे नाश्ता करायला थांबूया. आणि तिथं बसून ठरवूया की पुढे एक्झॅक्ट कोणता स्पॉट आपल्याला बघायला जायचा आहे. आणि ते तुम्हाला आपण ढाब्यावर सांगूया. ठीक आहे, सगळ्यात जास्त भुका लागलेला आमचा वैभव पाटील. त्यानं घेतलेला एक कट डोसा बघू शकताय. आणि आब्यानं घेतलेली आहे इथली फेमस मिसळ. यो आब्या, कशी आहे मिसळ? चांगलं आहे, नक्की चांगलं आहे काय? आणि आब्यानं आजानं घेतलेलं आहे काय राजे? ग्रिल सँडविच आहे. यो, आणि आपला सिम्पल एकदम मेदूवडा, कारण त्याला मेंदू नाही, त्यामुळे मेंदू वडा मागवला. करेक्ट, मेंदू वडा आपण घेतलेला आहे सिम्पल. त्याचं कारण असं आहे की आपल्याला हलकं खायचं आहे, कारण ट्रॅव्हलिंगमध्ये गडबड होते जरा. ठीक आहे, चला खाऊन तुम्हाला सांगतो कसा एकदम टेस्ट. तर मित्रांनो, आकाश मिसळवर आपण थांबलो होतो, नाश्ता झालेला आहे आपला. छान होता नाश्ता, मस्त होता. इफ यू वॉन्ट टू ट्राय, यू कॅन ट्राय. इट इज ऑन नाशिक हायवे. ओके, आणि तर प्लॅन आता असा ठरलेला आहे, आपल्याला पहिला जायचं आहे जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये थोडी चौकशी करायची आहे की शिवनेरी फोर्टवर जायला नक्की किती टाइम लागतो, व्हिजिट पूर्ण करून खाली यायला किती टाइम लागेल वगैरे, ते सगळी चौकशी करून जर आपल्या टाइममध्ये ते बसत असेल तर आपण शिवनेरीला जाणार आहे. अदरवाईज आपण चाललेलो आहे पुढे माळशेज घाटला. तर चला बघूया पुढे काय काय होते. आणि मित्रांनो, आपण आहे नाशिक हायवेवर. पण यो हायवे तर काय आम्हाला वाटत नाही बाबांनो, हे काहीतरी गावातलाच रस्ता वाटायला छोटा. एवढं ट्रॅफिक आहे, अजिंक्य तर 30 च्या वर अजून गेलेलाच नाही गाडी घेऊन. म्हणजे एवढं ट्रॅफिक आहे, कसं काय हायवे आहे हा देव जाणे. त्यापेक्षा मला आता असं वाटायलंय मुंबई एक्सप्रेस हायवे मुंबई मार्गे गेलो असतं तर लय भारी झालं असते. आता कुठेपर्यंत आम्हाला असं जायला लागणार आहे देव जाणे. पाटीलवाडा. कुठं आहे पाटीलवाडा? हो हो, पाटीलवाडा लय निघाले तर इकडं भारत पेट्रोल पंपावर आलेला आहे पेट्रोल टाकायला. इथे किती रुपये पेट्रोल आहे बघूया. इथे काय प्युअर पेट्रोल मिळेल मला काय असं वाटत झाले. फुल करा. फुल म्हणजे ओ, मला पहिलं सांगा कार्ड चालेल ना? कार्ड पेमेंट आहे ना? हे ती काढ ना. पेट्रोल प्युअर आहे का? पेट्रोल प्युअर आहे काय? प्युअर आहे ना? प्युअर आहे म्हणतात. प्यायला पाहिजे काय? ओ, ही माझी काढायला बघा इज्जत. ऑटोकट ऑटोकट पर्यंत करा. हा आय 0 आहे.
कुठं रे? डावीकडे डावीकडे जुन्नरला इकडेच जायचं आहे सर. जुन्नर पासून फाटा आहे रे नाही तेच म्हणलं आपल्याला रिटर्न जायची गरज नाही आपण सरळ जाणार पूर्ण ना असं युटर्न नाही म्हणजे माळशेच 42 किलोमीटर इथन ए कुठं जायचंय उजवीकडे आपल्याला पण माळशेला जायचं आहे तिकडेच आहे पूर्ण अजून इथन घे युटर्न. आज वातावरण एकदम क्लिअर आहे आणि तुम्ही बघू शकताय आकाश कसलं निळं निळं दिसत आहे एकदम एक नंबर निळं दिसत आहे. नेव्हीचं काय फोर्ट नेव्ही फोर्टचं काय म्हणत होता तू? जो आता जंजिरा आहे ना तो ऍक्च्युली नेव्हीला हस्तांतरित करणार होते त्या रिलेटेड विचारत होतो की कोणाला अपडेट आहेत का. ऍक्च्युली सगळेच फोर्ट हे शासनाने त्याला डागडुजी करून घ्यायला पाहिजे आपलं अलंकार आहे ते एक प्रकारचं असं म्हणू शकतो. आपण आपल्याला एक ऍप्लिकेशन तयार करून देता आलं सरकारला तर आपण द्यावं अशी माझी तर इच्छा आहे. म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये काय असलं पाहिजे? आपण आता किल्ले व्हिजिट करत असतो तर तिथं कशाची कमतरता आपल्याला एक व्हिजिटर म्हणून जाणवली ती आपण त्या ऍप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. किल्ले वाईज पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आपण शिवनेरीवरती चाललोय तर तिथलं आपण काय आपल्याला कमी पडेल ते आपण करू शकतो. म्हणजे कुठे स्वच्छता वगैरे नसेल तर ते आपण मेन्शन करू शकतो. राईट. कुठं डागडुजी वगैरे प्रॉपर केली नसेल तर ते सगळं आपण त्या ऍपवर टाकू शकतो. तर ऍज अ सॉफ्टवेअर इंजिनियर आपण तसं काही असं विचार करू शकतो की एक ऍप किंवा एक प्रोडक्ट लॉन्च करायचं आहे ना. राईट. ही जस्ट आयडिया आहे मित्रांनो. म्हणजे असं नाही की उद्या लगेच आम्ही लॉन्च करणार आहे बट सी काय ती झाडी काय ती डोंगर ओके मध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. मित्रांनो या घोषणांवरून तुम्हाला समजलं असेल आपला प्लॅन ठरलेला आहे जायचा आहे शिवनेरीवर. तर आपण चाललेलो आहे शिवनेरीवर. बघूया शिवनेरीवर आज कसं आहे. ऍक्च्युली ऊन पडलेलं आहे. पाऊस असता तर खूप मजा आली असती असं आमच्या वैभवचं म्हणणं आहे. पण उन्हात पण खूप छान निसर्ग दिसणार आहे कारण नुकताच 2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे. तर बघूया तुम्हाला कसे शॉर्ट्स दाखवता येतील. पार्किंग बघू शकताय. आज ऍक्च्युली सॅटर्डे संडे नाही आज शुक्रवार आहे तरी पण इथे पार्किंग मध्ये गाड्या दिसत आहेत म्हणजे गर्दी आहे वरती. चला तर मित्रांनो या रोड ट्रिप मध्ये पुढे खूप खूप धमाल झालेली आहे. खूप अमेझिंग लोकेशन्सला आम्ही व्हिजिट दिलेले आणि खूप सारे अमेझिंग व्ह्यूज पण कॅप्चर केलेले आहेत. ते जर तुम्हाला वेळचोळी बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या प्रोफाईल फोटोजवळ एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन जर दिसत असेल तर त्याला क्लिक करा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. आपण भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर.